जय मल्हारचा कालचा म्हणजेच 3 फेब्रुवारी 2015 एपिसोड पाहायचा राहिला असेल तर डोंट वरी, आम्ही तुम्हाला या एपिसोडचे अपडेट्स देत आहोत. रंग्या खंडेरायांच्या रूपातील असलेल्या खंडूला बोलतो की बाणूचं लग्न हे फक्त माझ्याशीच होणार. यावर खंडू त्याची समजूत काढतो. दुसरीकडे बाणूचे वडील बाणूची समजूत काढतात की आपण जेजुरीला जाऊन खंडेरायांची भेट घेऊया. यावर बाणू ही अतिशय खुश होते. तर दुसरीकडे म्हाळसादेवींची आई मायानंदा श्री गणेशाच्या रूपातील छोट्या मुलाला तावा तावाने बोलतात आणि म्हणूनच हा मुलगा त्याच्या शक्तीने मायानंदांना अभूलता करतो. म्हणजेच मायानंदांच्या तोंडातून आवाज एकाएकी बंद होतो. हा सगळा चमत्कार या बाल गणेशाचाच आहे असं प्रधानजींना कळतं आणि त्यावर प्रधानजीही त्याला विनंती करतात की आता त्यांना पूर्ववत करा. मग हा बाल गणेशा मायानंदांना मोदक खायला देतो आणि हा मोदक खाऊन मायानंदा बोलायला लागतात आणि हे सर्व पाहून म्हाळसादेवींचे पिता सांगतात की आता आम्ही नेव्यासाला जाणंच योग्य ठरेल. श्री गणेशातील या छोट्या मुलाचे रूप म्हाळसादेवींच्या आईला कळेल का? तुम्हाला काय वाटतंय कॉमेंट्स द्वारे नक्की कळवा. नमस्कार, मी देवदत्त नागे म्हणजेच तुमचा लाडका खंडेराया. प्लीज सबस्क्राइब टू राजश्री मराठी.